नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की शासनाने संपूर्ण देशासाठी विद्यार्थी आणि शिक्षकाची ऑनलाईन उपस्थिती कशी घ्यावी या संदर्भात निर्णय घेतलेला आहे, आणि ते करत असताना आपल्या मोबाईलवरून एका ॲपच्या सहाय्याने आपल्याला ते सर्व प्रोसेस करावयाची आहे. तर ते करत असताना आपल्याला नेमकं कोण्या पद्धतीनं जावं लागेल आणि काय करावं लागेल या संदर्भातलीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, तो कम्प्लीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर सुरुवातीला आपल्याला प्ले स्टोरमधून एक ॲप घ्यायचं आहे. तर यासाठी मी प्ले स्टोर ओपन केलं. प्ले स्टोर ओपन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे स्विफ्ट चार्ट. स्विफ्ट चार्ट हे टाईप केल्यावर याला क्लिक करा आणि इथे बघा, हे तुम्हाला दिसत आहे स्विफ्ट चार्ट बाय कॉन्वेजिनियस आणि इथे खाली एज्युकेशन लिहून आहे. तर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी मी याला इन्स्टॉल करतो आणि इन्स्टॉल झाल्यावर पुढची प्रोसेस आपण बघूया. बघा, हे डाउनलोड झालं, याला मी ओपन करतो. ओपन केल्यावर याला ही जी परमिशन आहे स्विफ्ट चॅटची, याला अलाव करतो. अलाव केल्यावर या ठिकाणी लँग्वेज निवडायची आहे. तर लँग्वेजमध्ये दोन ऑप्शन आहे, तर या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता. मी इंग्लिश घेतो. इंग्लिश घेतल्यानंतर याला कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यावर तुम्ही आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतो. मोबाईल नंबर टाकल्यावर इथे आपल्याला सेंड OTP वर जायचं आहे. एक OTP येईल आणि OTP हे ॲप आपलं रजिस्टर होईल. त्यानंतर आपण या ठिकाणी कन्फर्म केल्यावर हे जे तुम्हाला टॅब दिसत आहे, तर ही टॅब तुम्हाला अशीच येणार नाही. या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहो, त्या लिंकनंतर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. त्या लिंकला टच केल्याशिवाय सुरुवातीला स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र हे येणार नाही. तर या ठिकाणी बघा, प्लीज एंटर द स्कूल कोड. आता स्कूल कोड म्हणजे आपल्या शाळेचा UDIS आपल्याला टाकायचा आहे. मी या ठिकाणी UDIS टाकून घेतो. 11 अंकी UDIS टाकला. त्यानंतर इथे मॅसेज येतो आपल्या शाळेचं नाव, तालुका, जिल्हा, आणि खाली विचारलं जाते प्लीज कन्फर्म दिस डिटेल ऑफ युअर स्कूल. तर हे जर बरोबर असेल तर यस धिस इज माय स्कूल यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर इथं विचारलं जाते यू आर गोइंग ग्रेट, जस्ट वन मोअर डिटेल टू शेअर बिफोर वी कॅन मूव फॉरवर्ड, प्लीज एंटर युअर टीचर कोड. आता हा जो टीचर कोड आहे हा आपल्याला आपला शालार्थ ID टाकायचा आहे, जो आपल्या पगार ऑनलाईन पगार बिलावर असतो तो कोड आपल्याला टाकायचा आहे. तो मी या ठिकाणी टाकून घेतो. या ठिकाणी टाकल्यावर इथं आपलं नाव आणि आपलं डेसिग्नेशन सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, आणि खाली विचारलं आहे यस दिस डिटेल आर करेक्ट, तर आणि इथं खाली नो, तर आपलं बरोबर माहिती जर असेल तर आपण यसला क्लिक करूया. यसला क्लिक केल्यावर इथं आपल्याला मॅसेज आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन, आपलं नाव, युअर रजिस्टर हॅज बीन कम्प्लीट सक्सेसफुली, यू डीड इट, वेलकम होम, आणि आपलं नाव आणि ह्या सगळी गोष्ट लिहून आहे. आणि इथं दोन बटन आहे आपल्याला, टेक टीचर अटेंडन्स म्हणजे शिक्षकाची हजेरी, आणि खाली लिहून आहे टेक स्टुडंट अटेंडन्स. आता लक्षात घ्यायचं की शिक्षकाची हजेरी कोण भरायची, तर शिक्षकाची हजेरी भरायची आहे ऑनलाईन ती मुख्याध्यापकानं, आणि विद्यार्थ्यांची भरायची आहे त्या त्या वर्गाच्या वर्ग शिक्षकानं. तर आता या टीचरवर जर आपण क्लिक केलं तर टीचरचे नाव येणार आहे, आणि त्या ठिकाणी प्रेझेंट लिहून राहणार आहे. फक्त एखादा अब्सेंट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अब्सेंट लिहावं लागेल, पण ते आपण न दाबता आपण विद्यार्थ्याच्या हजेरीवर जाऊ. आता टेक स्टुडंट अटेंडन्सवर जर आपण गेलो तर या ठिकाणी आपल्या UDIS जितके वर्ग रेकॉर्डेड आहे तितके वर्ग आपल्याला दाखवतील. जसे आता माझ्या शाळेत वर्ग पहिलीपासून 8वीपर्यंतचे 8 वर्ग असल्यामुळं या ठिकाणी 8 वर्ग दिसत आहेत.
पण आता पहिल्या वर्गाचे पोरं जे दाखल व्हायचे आहे त्यामुळे पहिल्या वर्गाचे कदाचित दिसणार नाही, परंतु इतर वर्गाचे आपल्याला दिसू शकतील. तर ते झाल्यावर ते सुद्धा जसे सरळला नोंद केले जाईल तर तसंच तो डाटा इकडे उचलला जाईल. त्या ठिकाणी लँग्वेज वगैरे तुम्ही जे निवडाल त्यानुसार मी इंग्लिश निवडलेली आहे त्यामुळे मला सगळी माहिती इंग्लिशमध्ये येईल. तर या ठिकाणी मी चौथा वर्ग एक निवडतो, क्लास फोर. क्लास फोरला क्लिक केल्यानंतर प्लीज सिलेक्ट द सेक्शन ऑफ युअर क्लास फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन. या ठिकाणी क्लास सेक्शन निवडायचा, तर इथे ए ऑप्शन आला, एकच सेक्शन आहे त्यामुळे मी एला क्लिक करतो. एला क्लिक केल्यावर इथे मेसेज आलेला आहे, ऑल राईट टाईम टू मूव फॉरवर्ड जस्ट क्लिक द कंटिन्यू बटन ऑर इफ यू विश टू गो बॅक द होम मेनू यू कॅन डू दॅट ऑल्सो. होम मेनूवर जायचं असेल म्हणजे टीचरच्या वगैरे फंक्शनवर तुम्हाला, तर होम मेनूवर जाण मला आता विद्यार्थ्याच्या हजेरीवर पुढे जायचं आहे म्हणून मी कंटिन्यूवर क्लिक करतो. कंटिन्यूवर क्लिक केल्यावर इथे लिहून आहे, मार्क स्टुडंट अटेंडन्स क्लास फोर सेक्शन ए रेकॉर्ड अटेंडन्स बट टू प्रोसीड. या रेकॉर्ड अटेंडन्सवर मला क्लिक करायचं आहे. या रेकॉर्ड अटेंडन्सवर मी क्लिक केलं की बघा टीचर नेम आलेला आहे, क्लास फोर आलेला आहे आणि सेक्शन ए आलेला आहे आणि माझ्या वर्गाचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी त्यांचं पूर्ण नाव आणि त्यांचा स्टुडंट आय डी एवढी माहिती इथं आलेली आहे. सगळे प्रेझेंटवर क्लिक होऊ नये, पण एखादा अब्सेंट असेल तर इकडून इकडे उजव्या बाजूला अब्सेंट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. एवढं हे सगळं आपल्याला सोपं आहे. इथून आपण हे कट करू. आता होम मेनूवर जाऊ. होम मेनूवर गेल्यावर पहा ते जुनं फंक्शन आलं, टेक स्टुडंट अटेंडन्स आणि टेक टीचर अटेंडन्स. टेक टीचर अटेंडन्सवर आपण क्लिक करू आणि रेकॉर्ड अटेंडन्स या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर माझ्या शाळेत जेवढे शिक्षक आहे तर तेवढ्या शिक्षकाची या ठिकाणी माहिती आलेली आहे. आणि शिक्षकाच्या ह्याच्यात प्रेझेंट अब्सेंट हे न दाखवता या ठिकाणी प्रेझेंटवर जर आपण क्लिक केलं, प्रेझेंट ऑलरेडी आहेच, त्यानंतर प्रेझेंट अब्सेंट हाफ लिव फुल लिव हॉलिडे ऑन ड्युटी ऑन ट्रेनिंग मॅटर्निटी लिव अंडर सस्पेन्शन लिव विदाऊट पे वगैरे असे ऑप्शन या ठिकाणी आलेले आहे. परंतु आता मी याला काही करणार नाही आणि या ठिकाणी जे काही तुमचं असेल ते क्लिक करून तुम्ही सबमिट करू शकता. एवढ्या सोप्या पद्धतीनं ॲपचा वापर आपण करू शकतो. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.